पुसद शहरातील बस स्थानक येथे सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 10 वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मागील चाकाखाली आल्याने एक 37 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार नीर तालुका आगाराची एसटी बस क्रमांक MH40AN8946 ही अमरावती ते पुसद आली होती. या दरम्यान बस स्थानकामध्ये एसटी बस येत असताना विकास रामभाऊ गावंडी नामक इसम वय 36 वर्ष राहणारा श्रीरामपूर पुसद हे एसटीच्या मागील चाकाखाली अचानक आल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चुरडा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच पुसद शहर पोलीस आणि वसंतनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शव पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पुसद पोलीस करीत आहे. VKB न्यूज साठी पुसद यवतमाळ मधून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.